नमस्कार, मी काजल फुलसुंदर. आपण पाहत आहात शिवनेर प्राईम. शिवनेर प्राईमच्या आजच्या बातमीपत्रामध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. पुढील बातमी आहे उळे येथील. उळे येथे रविवारी पहाटे पोलीस आणि दरोडेखोरांमध्ये चकमक झाली. यात एक दरोडेखोर ठार झाला असून एका पोलीस निरीक्षकासह दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. जखमी पोलीस कर्मचाऱ्यांना उपचारासाठी अश्विनी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस उपनिरीक्षक विजय पाटील, पोलीस कॉन्स्टेबल विकास फडतरे, विक्रम दराडे हे जखमी झाले आहेत. रविवारी पहाटे 2:30 ते 3:30 दरम्यान उळे गावाजवळ गस्त घालताना पोलिसांना 5 ते 6 दरोडेखोर दिसले. पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी पोलिसांशी वाद घालण्यास सुरुवात केली, त्यामुळे पोलिसांनी त्यातील एकाला पकडून पोलीस गाडीत बसवण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी पकडलेल्या दरोडेखोराने साहेब चुकले म्हणत हातातील तलवारीने पोलीस उपनिरीक्षक विजय पाटील यांच्या हातावर आणि मांडीवर वार केला. प्रत्युत्तरादाखल पाटील यांनी त्यांच्यावर गोळीबार केला, त्यात तो जखमी झाला. पोलिसांनी त्याला उपचारासाठी तत्काळ सरकारी रुग्णालयात दाखल केले, परंतु उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. शिवनेर प्राईम टाइप करू, सबस्क्राइब करा, घंटीचे बटन टिक करा, लाईक करा आणि शेअर करा.